हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणव चॅनलमध्ये. आज बाईट्स विथ प्रणवमध्ये आपण आलेलो आहोत शनी शिंगणापूरला. गावात एंटर करायच्या आधीच तुम्हाला इथे पावती फाडावी लागते. पर पर्सन 5 रुपये असं हे लोक घेतात. मग तुम्ही किती लोकं असाल त्या अकॉर्डिंग इथे एक पावती फाडावी लागते आणि तसे पैसे भरावे लागतात, मगच आपल्याला पुढे जाता येतं. त्यानंतर गाड्या वगैरे पार्क करून आपण पुढे जातो. मंदिराच्या आवारामध्ये त्यांनी मोठ्या अशा पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, जिथे तुम्ही 2-व्हीलर 4-व्हीलर पार्क करू शकता. हा मेन एंट्री गेट आहे मंदिराचा. इथे आजूबाजूला बऱ्याचशा गाड्यांची सोय केलेली आहे, तुम्ही इथे तुमची गाडी पार्क करू शकता. त्यानंतर आपण पुढे जातो. आम्ही शनिवारच्या दिवशी शनी मंदिरामध्ये गेलेलो, त्या मानाने गर्दी फार कमी होती. सगळ्यात महत्त्वाचं, ह्यांनी ना सगळं सुटसुटीत असं केलेलं आहे, त्याच्यामुळे देवापर्यंत जाण्यासाठी अजिबात गर्दी वगैरे लागत नाही किंवा खूप जास्त लाईनसुद्धा नाही आहे. ठिकठिकाणी हे असे बोर्ड वगैरे लावले आहेत, त्याच्यामुळे कळतं की कोणत्या दिशेला जायचं आहे. आणि अशा पद्धतीने गर्दी असली तरी लोक सतत चालत राहतात, त्याच्यामुळे लाईनीमध्ये बराच वेळ थांबावं लागत नाही. पुढे जाऊन फक्त साधारणतः 5 ते 10 मिनिटाची लाईन असते आणि त्यानंतर अगदी इझिली शनी बाप्पांचं दर्शन होऊन जातं. मी खूप वर्षापूर्वी शनी मंदिरात आले होते आणि तेव्हा हे असं काहीच नव्हतं, अगदी फक्त शनीची मूर्ती होती, आजूबाजूला सगळं मोकळं होतं. आता त्यांनी बरेचसे बदल इथे केलेले आहेत, छान असं रेनोव्हेशन केलेलं आहे सगळीकडे. तुम्हाला शनी बाप्पांना वाहण्यासाठी काही तेल वगैरे घ्यायचं असेल किंवा बाकी काही सामान वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही बाहेरच घेऊ शकता. इथे शक्यतो शनी बाप्पांना सगळे तेलच वाहण्यासाठी येतात. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे, तो सुद्धा त्यांनी खूप छान असं सुशोभित बनवलाय. इथून पुढे आता मेन जो मंदिराचा भाग आहे तिथे आपण एंटर करतो. ते एक बास्केट देतात, त्या बास्केटमध्ये सामान असतं. तुम्ही जर शनी बाप्पांसाठी ती बास्केट घेतली तर मग त्यातलं जे सामान असतं ते सगळं इथे ठेवून जावं लागतं एक एक करून. आणि तुम्ही फक्त मूर्तीपर्यंत तेल आणि त्यानंतर जे नवधान्यांची पुढे असते तीच नेऊ शकता. शनी मंदिर म्हणजे प्रॉपर शनी बाप्पांचं मंदिर असं नाही आहे, एक चौथरा बनवलाय आणि त्या चौथऱ्यावरतीच त्यांनी शनीची मूर्ती स्थापन केलेली आहे. साधारणपणे या मंदिरामध्ये दिवसाला 30-40 हजार भाविक येतात असं म्हटलं जातं. अमावस्येच्या दिवशी तर इथे साधारणतः 3 ते 4 लाख इतकी गर्दी असते असं म्हटलं जातं. शनिवारी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी मोठा उत्सव असतो इथे, त्यामुळे अशा दिवशी शनिदेवाच्या प्रतिमेला पाण्याने आणि तेलाने स्नान घातलं जातं, त्यांना फुलं आणि उडीद अर्पण केले जातात. जत्रेच्या दिवशी तर शनीची पालखीची मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतरचा अजून एक महत्त्वाचा दिवस म्हणजे शनी जयंती, त्या दिवशीसुद्धा इथे अगदी मोठा उत्सव साजरा केला जातो. आता साधारणतः 5 मिनिट लाईनीत थांबल्यावरती लगेचच नंबर लागतो. इथे जे तुम्ही नवधान्य आणलेलं असतं किंवा उडीद आणलेलं असतं, तेल आणलेलं असतं, ते सगळं इथे अर्पण करण्यासाठी त्यांनी एक वेगळं सेक्शनच बनवलेलं आहे.
त्यानंतर पुढे लगेचच लागून हा चौथरा बनवलेला आहे, त्यावरती त्यांनी शनीची मूर्ती स्थापन केलेली आहे. साधारणतः 5.5 फुटाची ही मूर्ती आहे असं म्हटलं जातं. इथे ना लोक धागा वगैरे सुद्धा बांधतात, तुम्ही तुमचे विश वगैरे सुद्धा इथे मागू शकता. हे सगळं साहित्य मंदिराच्या बाहेरच भेटतं. आजूबाजूला भिंती नसल्यामुळे ना तुम्ही शनिबाप्पांचं दर्शन अगदी मनभरून करू शकता. इथे कोणत्याही पद्धतीची लाईन वगैरे काहीही नसतं. चौतऱ्याच्या चारही बाजूला त्यांनी रेलिंग वगैरे लावलेलं आहे, कुंपण घातलेलं आहे. तिथे कुठेही थांबून तुम्ही शनिबाप्पांचं दर्शन घेऊ शकता. खूपच छान आणि निवांत असं दर्शन होतं. इथे गर्दी बिर्दी अजिबात नसते, कारण की त्यांनी सगळं अगदी सुटसुटीत असं केलेलं आहे. आणि मुळात म्हणजे मंदिर नाही आहे, शनिबाप्पांची मूर्ती अशी चौतऱ्यावरती आहे, त्याच्यामुळे मग अजिबातच गर्दी होत नाही दर्शनासाठी. आजूबाजूचा परिसर सुद्धा अगदी भव्य आहे. आणि आता त्यांनी बरंच रेनोवेट केलं आहे ना, त्याच्यामुळे खूप छान आहे सगळीकडे. स्वच्छता सुद्धा अगदी छान आहे. इथे दर्शन करून तुम्ही थोडंसं पुढे गेलात की गौरी हवन कुंड सुद्धा आहे. तुम्हाला जर शनी मंदिरामध्ये यायचं असेल तर तुम्ही अगदी इझिली येऊ शकता, काही अवघड नाहीये. मेन पॉइंट म्हणजे तुम्ही कोणताही दिवस पकडून शनी मंदिरामध्ये दर्शनासाठी येऊ शकता. शनी मंदिरामध्ये आल्यावरती तुम्हाला फक्त एकच प्रसाद दिसेल आणि तो म्हणजे बर्फीचा प्रसाद. आणि अशा पद्धतीचं एक बर्फीचं पॉकेट तुम्हाला इथे 20 रुपयाला मिळतं. त्यांच्या गावामध्ये एक मान्यता आहे की इथे चोरी होत नाही, त्याच्यामुळे इथल्या बऱ्याचशा घरांना दरवाजे खिडक्या अजूनपर्यंत नव्हत्या. आता काही काही घरं तुम्हाला अशी दिसतील ज्यांना दरवाजे आहेत, पण बरीचशी घरं अजून अशी आहेत की ज्यांना दरवाजे खिडक्या नाही आहेत. गावाच्या इतिहासात इथे एकसुद्धा दंगल, खून, बलात्कार अशी एकसुद्धा घटना घडलेली नाही आहे असं इथे मानलं जातं. इथे ना पोलीस ठाण्यामध्ये अजूनपर्यंत एकही तक्रार दाखल केली गेलेली नाही आहे असं सुद्धा म्हटलं जातं. शनिवारच्या दिवशी तुम्हाला या मंदिरामध्ये थोडी तरी गर्दी पाहायला भेटेल, इतर दिवशी गर्दी फार कमी असते. कारण लोक अगदी आवर्जून वेळ काढून शनिवारच्या दिवशी शनिबाप्पांच्या पाया पडायला किंवा दर्शनासाठी येतात. इथे ना गावात एक पोस्ट ऑफिस आहे, एक हायस्कूल आहे ज्याला श्री शनिश्वर विद्या मंदिर म्हणून ओळखलं जातं. शिवाय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा देखील आहेत. त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावातला पाणी पुरवठा अजून सुद्धा विहिरीने होतो असं म्हणतात. देवदर्शनाचा अगदी छान आणि निवांत असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही शनिशिंगणापूरला नक्कीच भेट देऊ शकता. खूप छान असं ठिकाण आहे. तुम्ही जरी शनिवारच्या दिवशी आलात तरी प्रशस्त असा मंदिराचा आवारा असल्यामुळे, अगदी मोठा असं मंदिर असल्यामुळे खूप छान असं दर्शन होतं. तुम्ही कधी शनिशिंगणापूरला जाऊन आलायत का मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा.